हे जे आहे हे स्किन आपल्याला काढायचे एक तर कात्रीचा वापर करायचा बोल कात्रीला शक्यतो ही नसते धार नसते दात येत नाही ब्लेड ने कापले तरी चालते पण सांभाळून कारण ही होते ब्लेड जर हे झालं स्लिप झालं तर ते बोटाला लागतं असं करून कट करायचं हे करताना ही प्लेन बाजू आहे ते ह्याच्यावर ठेवायची स्किन जे आहे पूर्णपणे हे करायचं हे जे दिसते की नाही असं गॅरेज सारखं हाइड अपॅरेटस हाइड अपॅरेटस चिकन खायचं नाही कोणी पहिल्यांदा केलंच काय वाटत नाही पोतळा आणि वरती स्किन ती खाल नाही तोपाळली आणि ते एकत्र शिजवतात इतका खान वास होतो इथून तिच्या कॉलेज एवढा वास बारीक आता हे स्किन काढून मोकळे झाले त्याच्यात हा जो स्पॉट आहे इथे त्याचं कान आहे हे जे छिद्र दिसते का हा डोळा आहे हे कान आहे डोळ्यामध्ये त्याचं जे माउंटिंग आहे त्याच्यासाठी काय करतो की आपण इथला पार्ट आहे सगळा तो कट करतोय त्याचं हे संपते कवटीचा भाग आणि नंतर सॉफ्ट पार्ट सुरू होतो त्याला हे करायचं असं कट करायचं डोळ्याचं हे वरचं जे भाग आहे मग चरबी किंवा काय मेम्ब्रेन ते सगळं काढायचं ब्लेडने कट केलं चालतं कुठला भाग कट करायचा ह्याला घासूनच तिथे काय करायचं ह्याला छिद्र पाडायचं आणि हे असं वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले एम एस सीची मुलं आमच्या तिथे जा त्या उंदराला बेशुद्ध करायसाठी डोळ्यात सिरिंज घातली जाते ते बेशुद्ध पडतं त्याच्यावरती काही काम करायचं ते करायचं पुन्हा 15 मिनिटांचं आहे तसं सिरीज नसल्याने रक्ता चिळकांडी बाहेर ती बघून एक पूर्वी बेश होतो हे काढले वरती चकती ही जी चकती काढली का नाही ती स्वच्छ करायची वरती ते जे असतं ती चरबी सगळी काढ ती कानाच्या वरची चकते डोळ्याची आता हे मोकळं झाल्यानंतर परत पाण्यामध्ये स्वच्छ करायचंय सारखं धुवायचं त्याला घासायचंय असं हे मध्ये छिद्र दिसते का पोलो गोळी सारखं दिसते हे काय करायचं टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं एवढ्या उंचीवरती त्याच्यात एओएच घ्यायचं आणि बॉईल करायचं बॉईल केले की ह्याच्या प्लेट्स सेपरेट होतात त्या प्लेट्स कशा असतात अशा गोलाकार असतात अशा ट्रायंग्युलर असतात त्रिकोणी एकमेकाला लावून अशा असतात
प्लेट्स अशा जवळ आल्या की मधलं छिद्र लहान होतं. छिद्राला काय म्हणायचं, प्युपिल. ह्या प्लेटचं फंक्शन काय, टू कंट्रोल एंट्री ऑफ लाईट. आता येणार जो प्रकाश आहे, सायंकाळच्या वेळेला काय होईल, ते प्लेट लांब जातील का जवळ येईल. लांब जातात का, तर त्यांना प्रकाश जास्त आत येणं गरजेचं आहे. हे झालं स्क्लेरोटिक प्लेट. आता जिथून हे फोडले तिथं अजून एक पार्ट आहे, फोरसेप. जर कसला पण असतो, आत असणारे ते जे घट्ट हे फिट्रेस ह्युमर म्हणतो आणि लेन्स, ते काढून टाकायचं, त्याचं काही काम नाही. ते केल्यानंतर आतला एक पार्ट काढायचा, त्या पार्टला म्हणायचं आहे पेक्टिन. तू कुठं आहे ते दाबा. हा ब्लॅक खायचा. हा ब्लॅक आहे, तो उंच उभा आहे की नाही, ज्यांनी बघितले तिने बाजू लक्ष. हे असं केलं की काय होईल की मागे नव आहे, त्या नव कट होतात आणि ते मोकळ. आता हे मागचे त्याचे कट तोडायसाठी हे आयबॉलच्या खाली कात्री घालायची. लक्ष द्यायचं इकडं ट्यूलेबल अशी कात्री घालायची, कात्रीने ते मागची जॉईंट तोडायची. नाही डोळ्याच्या आतला पार्ट काढायचा, डोळा मी बाहेरून कट करतोय. मागच्या वेळी सगळं आज काढलेल्या नंतर ना हे कट करून काढलेले वेगळे मेथड आलं का बाहेर. मी आता उलट केले, ते त्याचं जे हे उलट केले. आता हे मला बेस मधनं काढायचं आहे, त्यासाठी काय करायचं, इथलं हे मांस वगैरे ते थोडस असं बाजूला घ्यायचं आणि ब्लेडने जरी कट घेऊन काढलं तरी चालते. ते आता पेक्टिन, पी सी टी आय एन, पेक्टिन नरिशमेंट ऑफ रेस. डोळ्याचा आयबॉल आहे तो मी बाहेर काढला आणि उलटा केला. हा, टोपी धुताना उलटी करते तसं. उलट केले होते काय होतं, आत होतं ते बाहेर आलं. काढायला सोपं म्हणून ते उरपाट करायचं. न काढता जरी तुम्ही फोरसेपने काढा गेला तर काय होते, तुकडा निघून राहतो, एंटायर येत नाही, कंगवा पूर्ण येत नाही, दात येणार ते दोन. स्लाईड घ्या, त्याच्यावर तिथे ठेवा, पाणी जर ड्रॉप करायचा लहान मोठं बस काढायचे. आता आपण कानाकडे वळतोय, मग अशी डोळ्याकडे, डोळ्याचा भाग बघितला. शक्यतो व्यवस्थित येत नाही, फेल जाते, म्हणजे डेलिकेट असल्यामुळे. जसं नायलॉन धागा असतो किंवा सुईमध्ये ओवायचा दोरा असतो तेवढं ते झाड असतं आणि ट्रान्सपरंट असते, सापडत नाही. त्याच्यावरती घे तिकडे. काय कट झाले मला काही कळत नाही. हे कानाची खोबणी, या खोबणी तो ऑब्झर्व करायचं. प्लॅस्टिकचा कागद जसा असतो पॉलिथिनचा, ट्रान्सपरंट, म्हणजे याच्यासारखा याच्यासारखा या ठिकाणी आत पडदा आहे.
ते पडद्यापर्यंत पोहोचायचं, म्हणजे खोबली खोलत जायचं आणि तो पडदा असं उलटा केला की आत तिथे एक पार्कच असतो, त्याला म्हणायचं कॉलोमेला, ज्याने केले ते तुम्हाला गाईड करतील त्याप्रमाणे काम करा. आता ह्याच्यात मी वेळ घालवत बसत नाही. आता हे काढताना ह्याची टेक्निक आहे, ही कवटी आहे, ही इथं जाड आहे बटरसारखी, इथं पातळ आहे कवटी. मग ब्रेन आहे तसा ठेवून कवटी फोडून काढायची, ती टेक्निक तुम्हाला जमायला पाहिजे. आहे तसं हे करायला गेलं की नाही कसं पण घिसाड काय तर काय होते, त्या कवटीमध्ये आपली जर हत्यार घुसली तर त्याचं दही होते नाही. मग हे काय करायचं, हे कानाचं जे छिद्र आहे त्याच्यामध्ये हे असं हे करायचं, म्हणजे पाठीमागचा कवटीचा भाग पडायचा, इथून इकडे पाठीमाग असं कट घ्यायचं, घेतलं. आता डोळा आणि कान ह्याच्यामध्ये पकडायचं, तसं ह्या बाजूला डोळा आणि कान ह्याच्यामध्ये पकडायचं, म्हणजे कवटीचं जे एंटायर पॅकेट आहे ते काय होते की लूज होते. लसणाचा गड्डा असतो त्याच्यामध्ये एक दांडी असते तसा त्याचा आटा दिसले ओके. जरा गडबडीत काढल्यामुळे त्याला पुढे पण अजून पार्ट आहे, जसं आपण हातातो बिगुल बिगुल वाजवतो त्याला पुढं असं हे असते पाईप असते वरती असं हे धारायला असते, तशा पद्धतीचा त्याचा करेक्ट आकार हे फक्त आता पुढचं हे निघाले भोंगा. आता काय करायचं, ह्या कवटीला का नाही ही मारून घ्यायचं, अशा रेषा मारून घ्यायची. हो मी इथं पकडतोय इकडे हे करतोय, इथं पकडतोय इकडे हे करते. आता इथे हे झाले, मी असं खाली खाली ओढतोय, म्हणजे हे फिक्स धरतोय आणि हे न रेग मारतोय. बसून करायचंय प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल बसून करायचंय काय कोण चिवट पडदा गेले तो दमवतो, तो सगळं काढून टाकायचा. जसं फरशीचं काम करताना ते कामगार काय करतात की ह्यानं त्या ग्राइंडरनं का नाही रेग मारून घेतात आणि मग पाहिजे तशी कटतात, तशा आता त्या रेगा मारून घेतल्या थोडक्यात. आणि हे सगळं संपल्यानंतर मग काय करायचं की फोरसेपचं काम चालू करायचं, जिथे जिथे हे झाले की नाही रेगा मारले की नाही तिथं आपण काय करायचं कट करायला सुरुवात करायची. एवढं मोठं टवाल समजा निघत नाही असं वाटलं, त्याच्यावरती इथे आहे जाड असा मसलचा थर आहे तो सगळा काढायचा. मस्क्युलर जे असेल ते सगळं हे नाही करायचं. आता इथेही कठीण लागतं, म्हणजे तिथं ते हाड आहेत, परत फोर्स बोन कटर घ्यायचा परत कट करायचं, तर हे कडनं परत कट झाले म्हणजे इथं मधीच तो गट्टा राहिले. हे जे काय काळं दिसते ते आणि हित आता हे ब्रेन सुरू झालं, पण ब्रेन हे झालं त्याला भस्का भिस्का पडलेला आहे तसं आहे. आता हित हे ओपन झाले की मग त्याच्यानंतर काय करायचं, हळूहळू पुढे सरकायचं, म्हणजे पुढचा भाग काढत जायचं.
कुठला पार्ट पक्ष्यांच्या मध्ये वेल डेव्हलप झालेला असते, कुठला लोब झाले की थेरीच्या वेळेला त्याच्याशी रिलेटेड ब्रेन मधला पार्ट विचारतो. पुढं जायचं. आता हे इथला त्याचा वर्मीचा भाग आहे, लहान मेंदूचा. हा त्याचा लार्ज ब्रेन आहे किंवा त्याला आपण सेरेब्रम असं म्हणतो. तर हे इथून कट करायचं. तस ही बाजू कट करायची. जिथं चिवट येईल त्या बोन कटरमध्ये अडकते ते कात्रीने कट करायचं. आता हे इथं ह्याची मर्यादा संपली, इकडे पुढंपर्यंत नाही आहे, इथंपर्यंत आहे. हा जो त्याचा अल्फेक्ट लोब आहे हा सेरेब्रल हेमिस्फिअर किंवा सेरेब्रम म्हणायचं आहे. हा सेरेबेलम वर्मिस इथं पुढं त्याचं हे असते मेडुला ऑब्लॉंगेटा आणि पाठीमागे शिफ्टीसारखं असते ते स्पायनल कॉर्ड. आता हे जसं मोकळे झाले, आता मी जसं एवढा वेळ घालून केले तसं तुम्ही ह्याच्यापेक्षा दुप्पट वेळ घालून इथून तळापर्यंत जायचं, इथून तळापर्यंत जायचं, पाण्यात भरायचं आणि बाहेर काढायचं.